होंडा व इतर कंपन्यांच्या गाड्या घेण्यासाठी दिनांक 31 मार्च रोजी सकाळपासून नागरिकांनी झुंबड केली होती. 31 मार्च रोजी पासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार P53 गाड्या बंद करण्यात आल्या. या गाड्यांमुळे प्रदूषण होत असल्याने कंपनीने या गाड्यांचे उत्पादन सुद्धा बंद केले आहे व कंपन्यांकडे असणाऱ्या जुन्या स्टॉकची विक्री व्हावी या उद्देशाने कंपन्यांनी शक्कल लावत सर्व गाड्यांवर 10 ते 20 हजारांपर्यंत सूट दिल्यामुळे ग्राहकांनी या संधीचा फायदा घेऊन करून घेण्यासाठी प्रत्येक शोरूम मध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. हिंगोली शहरातील हिरो कंपनीच्या एजन्सी कडून आतापर्यंत 150 वर स्वस्तातल्या गाड्या विक्री झाल्याचा अंदाज आहे, तर होंडा कंपनीच्या एजन्सी कडून कुठलीही माहिती मिळाली नाही. गाड्या खरेदी करायला नागरिक आलेले आहेत, त्याच्यामुळे की येणाऱ्या काळामध्ये ह्या गाड्या आता सेल होणार नाही येतात. 31 मार्च नंतर ह्या गाड्या विकल्या जाणार नाही येतात, त्याच्यामुळे आता शेवटचा दिवस असल्याने कंपनीने मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ठेवलेला आहे. 10,000, 10,500, 12,000, 15,000, 20,000 काहीतरी गाड्यावर डिस्काउंट दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात आज गर्दी झाली आपल्या शोरूमला गाडी खरेदी करायला, त्यामुळे आज इथं लोक जमले आहेत. एकंदरीत या गाड्या खरेदीसाठी नगदी व्यवहारच बंधनकारक असून कुठलेही फायनान्स देता येणार नसल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले, तर या गाड्यांची पासिंग सुद्धा त्याच दिवशी करणे बंधनकारक होते. आरआरसी न्यूज करिता नारायण ध्यान, हिंगोली.